एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे राष्ट्रीय विधायक संमेलन भारतचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या सदस्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. नेतृत्व लोकशाही प्रशासनाने शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 4300 आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचारविनिमय करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आयोजित राष्ट्रीय विधायक संमेलन भारत हे मुंबई येथील बीकेसी जिओ सेंटर येथे 15 जून ते 17 जून 2023 या दरम्यान होत आहे. भारतातील सर्व विधानसभा विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच त्यांनी पुढे बोलताना आवाहन केले की राज्यातील सर्व पक्षातील आमदारांनी या संमेलनात सहभागी होऊन आपल्या लोकशाही अधिक सशक्त करण्यास योगदान द्यावे. मी एमआयटी शिक्षण संस्थेचा या कार्यक्रमाचा माध्यम समन्वयक आहे. सोलापूरमध्ये तीन मान्यवर आपल्या सर्वांच्या निश्चित परिचयाच्या आदरणीय अरविंद जोशी सर, आदरणीय श्रीकांतजी येळेगावकर साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ उद्योगपती कुमार करंजीकर आणि आमचे एमआयटीचे पीआर रामहरी कुलकर्णी. सोलापूरमधल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचे एमआयटी सरपंच संसद स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एमआयटी शिक्षण संस्थेच्या वतीने सदनता स्वागत करतात. आत्ताचा जो विषय आहे तो प्रास्ताविकामध्ये आदरणीय अरविंद जोशी सरांनी आपल्यापर्यंत सांगितलेलं आहे. त्याचं थोडंसं विस्तारित विवरण या आपल्यापुढे सादर करतो. 2005 एमआयटी शिक्षण संस्थेच्या वतीने एका अभिनव अशा अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आणि तो अभ्यासक्रम म्हणजे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे आत्ताचे जे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय राहुलजी कारण यांच्या विचारचिंतनातून एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा जन्म झाला आणि या विचारचिंतनाला सर्वात मोठा कृतिशील आधार मिळाला तो भारताच्या माजी निवडणूक आयुक्त आदरणीय केएल सेशन्स आहेत. विचार एकदम या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या पाठीमागे विचार असा आहे की भारतातल्या युवकांनी देशाच्या राजकारणामध्ये विधायकतेने बघावं आणि प्रशिक्षित होऊन राजकारणामध्ये समर्पित असं कार्य करावं आणि त्या माध्यमातून चांगली माणसं राजकारणात यावी आणि त्यांनी भारताची लोकशाही सुदृढ करत भारताचा सर्वांगीण विकास साधावा अशा पद्धतीचा एक विस्तारित शैक्षणिक दृष्टिकोन समोर ठेवून एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची स्थापना झाली. या अभ्यासक्रमांतर्गत भारतातले नेतृत्व गुण असणारे 60 केवळ विद्यार्थी हे निवडले जातात आणि ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने नेतृत्वाचं प्रशिक्षण त्या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की देशातल्या सर्व राजकीय पक्षांचे या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हे एमआयटी मध्ये येत असतात. म्हणजे आम्ही सोनिया गांधींपासून तर उद्धव ठाकरेजींपर्यंत सर्व म्हणजे राज्यस्तरीय आणि देशस्तरीय हे सर्व जे पक्ष आहेत या पक्षांचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते ते या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. या विद्यार्थ्यांपैकी 2 वर्षाचा अभ्यासक्रम संपत आल्यानंतर हे विद्यार्थी भारताबाहेरच्या विविध राज्य व्यवस्था कशा आहेत
ते शिकण्यासाठी प्रत्यक्ष जातात. मग आमच्या व्हाईट हाऊसमध्ये देखील 15-15 दिवस ते मंडळी जाऊन राहतात. अशा पद्धतीचं एक स्टँडर्ड मेंटेन करत हा अभ्यासक्रम त्या ठिकाणी 2005 सालापासून अतिशय यशस्वीरीतीने कार्यरत. यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांपासून काही महत्त्वाच्या मान्यवरांनी राहुलजी कारणांना असं सजेस्ट केलं की हा 60 विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम सीमित ठेवून चालणार नाही, तर याचं थोडंसं विस्तारित होईल, याला एक सामाजिक उपक्रमाच्या म्हणजे स्वरूपात तुम्ही बदलणं गरजेचं. आणि त्या काही मान्यवरांच्या विचारातून राहुलजींनी भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय महिला परिषद आणि राष्ट्रीय सरपंच संसद या सामाजिक उपक्रमांची निर्मिती केली. भारतीय छात्र संसदेमध्ये दरवर्षी 5 दिवस भारतातल्या सर्व महाविद्यालयाचे जे लीडर्स विद्यार्थी त्यांचं संमेलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात येतं. त्या पद्धतीने भारतातल्या महिला पुढारी ज्या किंवा महिला नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ही राष्ट्रीय महिला परिषद आयोजित करण्यात येते. आणि ज्या उपक्रमाचा प्रमुख म्हणून मी MIT बरोबर संलग्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय सरपंच संसद. या सरपंच संसदेच्या माध्यमातून देशातल्या सरपंचांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात आणि विद्यार्थी महिला सरपंच या कडीतलं आता पुढचं पाऊल म्हणजे भारतातले सर्व विद्यमान आमदार. भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. 28 राज्यांमध्ये विधानसभांचे 4123 आमदार आहेत आणि विधान परिषदांचे 426 आमदार आहेत. असे 4549 आमदार या राष्ट्रीय विधायक संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यापैकी 4000 आमदार निश्चितपणे या संमेलनाला उपस्थित राहतील अशा पद्धतीची नोंदणी त्या ठिकाणी झाली. सदर कार्यक्रम हा विविध 40 समांतर सत्रांमध्ये पार पडणार आहे. भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉक्टर मीरा कुमार, माजी मंत्री शिवराज पाटील, चाकूरकर मनोहर जोशी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. या संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव कल्याणकारी योजना, शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधान पद्धती या विषयांवर चर्चा होणार आहे. सोबतच कार्यजीवन संतुलन, यशाची गुरुकिल्ली, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आपली प्रतिमा तयार करा, साधने आणि तंत्रे, विधिमंडळ कार्यप्रदर्शन, अपेक्षेनुसार जगणे आणि सामाजिक कल्याणासाठी सहयोग, नोकरशहा आणि आमदार या विषयांवर देखील चर्चा होणार आहे. या पत्रकार परिषदेस MIT राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार करजगी, रामहरी रुईकर आदी उपस्थित होते.